चक्र प्रवर्तन दिनानिमित्त भाजपतर्फे 30,000 बौद्ध अनुयायांना फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात येणार असून आरोग्य शिबिर, कोरोना लसीकरणसह विविध केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. भाजप अनुसूचित जाती मोर्चाने आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. 2 दिवस भोजनाची व्यवस्था असल्याने दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनी या सुविधेचा फायदा घ्यावा असे आवाहन भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.